शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपासून अरे बंटीबाई त्यांच्या चरणेपासून आपण जे आहे आज आपण आपली ही जन आशीर्वाद यात्रा आमच्या नेत्या प्रियंकाजी गांधी यांच्या माध्यमात आपण काढली आणि आपण सर्वांना मी हृदयापासून मी धन्यवाद देतो. मी जीवनपण आपका ऋणी राहूंगा. मेरे साथी जो सबके ऊपर में है अगर उनको तिरंगा चाहिए तो वो जो है वो अपना झंडा हिलाए और आपको तिरंगा चाहिए तो आप लोग जो इसमें सहमत हो तो भैया आपको तिरंगा चाहिए या तिरंगा चाहिए भाजपचे कार्यकर्ते देखील आपल्याला भारत माता की जय आणि भाजप
हॅलो 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 काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा रोड शो आज नागपूरच्या मध्य नागपूरमध्ये शिवाजी पुतळा ते बडकस चौक काढण्यात आला होता. हा रोड शो ज्या भागातून होत होता तो भाग संघाचा मुख्यालय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्यालय परिसर होता. ज्यावेळी हा रोड शो कोतवाली पोलीस स्टेशन ते बडकस चौक या मार्गावर आला त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रियंका गांधी यांना भाजपचे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ज्या ते काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमोरासमोर आल्याचं इथं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर ज्या ठिकाणी हा सगळा राडा सुरू आहे या ठिकाणाहून 500 मीटरवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे. या मुख्यालयामध्ये येऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून संघाला आणि भाजपला आव्हान दिलं जात होतं. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. ज्या ज्या मार्गाने हा रोड शो आला तर त्या मार्गाच्या गच्चीवरून गॅलरीतून जे आहे ते भाजपचे झेंडे प्रियंका गांधी यांना दाखवण्यात आले. आता हा रोड शो संपलेला आहे मात्र आपण पाहतोय की रस्त्याच्या एका बाजूला काँग्रेसचे कार्यकर्ते तर दुसऱ्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते आताही आहे. पोलीस या सगळ्या परिस्थितीला नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात मात्र भाजपचे कार्यकर्ते इथं आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. भाजपचे कार्यकर्ते मला सांगा की भाजपचे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करतात. हे ज्या विषय चालू आहे हा फक्त प्रवीण दटके आणि मंडी शेखरचा विषय नाही आहे. संघ कार्यालयावरून संघाचा विषय आहे आणि संघाचा जो निषेध होत आहे त्याच्या विरोधात आम्ही उभे आहे. बंटी शेळके हा उमेदवार आहे याचा आम्हाला विरोध नाही आहे. जी ताकद जसं अयोध्येत झालं तशी आम्ही नागपूर शहरात करू. मध्य नागपूरमध्ये संघ काढला आहे तसं आम्ही अयोध्येत जे झालं तसं जे अयोध्येत केलं तशी जी मानसिकता घेऊन हे जी विषय करू राहिले हा विषय एकदम खराब आहे. हा भाजपचा गड आहे. हा भाजप निवडून येईल. बंटी शेळके हा जो धंदा करू राहिला आहे रेमडिसिव्हिरच्या नावाने रेडिसन हॉस्पिटलच्या नावाने हे जे धंदे कोरोनाच्या काळात यांनी केले आलिशांच्या विषयात केले. तरी प्रियंका गांधी संघाला आव्हान देण्यासाठी इथं आल्या होत्या. 100% जी देशविरुद्ध ताकद आहे आज प्रियंका गांधीला मध्य नागपूर येण्याची का गरज आहे. मध्य नागपुरात जर प्रियंका गांधी आलाय याचा अर्थ सगळ्या हिंदू समाजाने समजून घ्यावा. प्रत्यक्ष वोटच्या माध्यमातून यांना उत्तर द्यायचं आहे. जे देशविरोध संविधानाचे कोरेपणा दाखवून हे जे संविधान दाखवतात हे आज संविधानाचा विषयी भाजपने केला आहे. या काँग्रेसने का केलं बाबासाहेब आंबेडकरांना पाडायचा प्रयत्न इथून केला. त्या बाबासाहेबांचा आम्ही आदर करतो. बाबासाहेब आमचे परमपूजनीय आहे. बाबासाहेब आमचे हक्क आहे. बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्याचे ते तुकडे करताय ही काँग्रेस आहे हे लोकांना सांगण्याची आवश्यकता. जय हिंद जय महाराष्ट्र. नक्कीच आपण पाहतोय की देशात सध्या वैचारिक लढाई सुरू आहे असं सांगितलं जातं.